वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात हा गौरव समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुधीर खरटमल होते. या कार्यक्रमास माजी महापौर महेश कोटे, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदार उंबरजे, युवा नेते सुदीप चाकोते, उद्योजक इरप्पा सालखी, ज्येष्ठ विधिज्ञ बसवराज सलगर, सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, सोमनाथ देशमाने, सिद्रमप्पा हुलसुरे, प्रगतशील शेतकरी केदार बिराजदार, व्यापारी रेवन अवजे, बसवराज अय्यंगार, महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती सुचित्रा थळंगे, मुख्याध्यापिका सौ तडकासे, सौ हणमगाव, सौ विजयमाला माणिकशेट्टी, सौ रेखा बोबे, तसंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे संचालक सुनील शरणार्थी, कैलास जेवरे, अशोक नागनसुरे, प्रशांत धुम्मा, अनिल वजीरकर, गोटू गुंगे, मनोज कोले, बबलेश्वर, तसंच श्रीशैल बिराजदार, विजयकुमार स्वामी, गौरीशंकर अडगळे, महेश बेंबळगे, माणिक शेट्टी आदींनी परिश्रम घेतलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केलं, तर आभार मंगेश स्वामी यांनी मानले. That I scored my less marks and all because my family was literally happy with my marks. Sometimes they showed me disappointing things, but afterwards my father told me that from here you have to do something new for yourself. You have to prove yourself. So you have to come up again with the same guts, with same energy and put your whole heart now from here, because the upcoming 2 years are obviously important for each one now from here. So I need to work hard now. I got that, but